मामाज रेसिपीज। दिवाळी संपली की एक प्रॉब्लेम सगळ्या घरांमध्ये असतो, तो म्हणजे फराळ बऱ्याच जणांकडे राहतो, तर आता त्या फराळाचं काय करायचं, म्हणजे ऑफिसमध्ये नेऊनही तो संपत नाही किंवा नातेवाईकांमध्ये वाटूनही तो संपत नाही आणि शेवटी तो आपल्याला खावा लागतो, तर तो फराळ कसा संपवायचा आणि त्याच्याबद्दल त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो। तो फराळ संपवायला मी तुम्हाला मदत करतो, संपवायला म्हणजे मी तुमच्या घरी नाही येते फराळ खायला, तर तो त्याच्यापासून काही बनवायचं, कसं बनवायचं आणि ते फराळ त्याच्यापासून आपण काय काय वस्तू बनवू शकतो, रेसिपीज बनवू शकतो, ते मी तुम्हाला दाखवतो। तर तशीच एक रेसिपी आज आपण शेवापासून बनवणार आहोत, शेवाची भाजी, शेव टमाटर सब्जी म्हणतात त्याला, ती आपण बनवणार आहोत। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि सगळी रेसिपी मी इथे नाही सांगणार आहे, आपण त्याच्यासाठी पुढे किचनमध्ये जाऊया। चला तर मग, तर आपण एका पॅनमध्ये हे तेल तापत ठेवलेलं आहे। सगळ्यात आधी आपण घालणार आहोत मोहरी, त्यानंतर थोडस जिरं, आलं लसूण ती आपण चॉप करून पेस्ट बनवलेली आहे, ती पेस्ट घालतो थोडी, त्यानंतर त्यात कांदा घालूया, थोडासा कढी पत्ता आणि चांगलं ढवळून घेऊया, थोडासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत, थोडासा चिमूटभर हिंग घालू, त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची घालतो पावभर, थोडस लाल तिखट, चांगलं ढवळून घेऊया, त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, एक कांदा घेतला तर दोन टोमॅटो घ्यायचे किंवा एक छोटा कांदा घेतला तर मोठ्या साईजचा एक टोमॅटो घ्यायचा, आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त तेल वापरायचं आहे, आपण पाणी वापरणार नाही आहोत, कारण जेवढं तेल जास्त असेल तेवढा तवंग चांगला येतो, तुमची थोडीशी ग्रेव्ही चांगली होते आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ ते भाजी टिकते आणि त्यामध्ये शेव जे आहेत त्याचा लगदा होत नाही, शेव चांगले राहतात, संध्याकाळपर्यंत ती भाजी चांगली टिकते। तर होईल तेवढं आपण तेलावरच मॅक्झिमम करायची आहे भाजी। यात आपण थोडासा लाल तिखट घालणार आहोत, काश्मीरी चिली पावडर घालतो, त्याच्याने जरा चांगला कलर येतो, चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत, मीठ आपण फक्त कांदा आणि टोमॅटोला शिजवण्यापुरतं घालणार आहोत, कारण ते लवकर सॉफ्ट होतात मीठ घातल्यावर आणि लवकर शिजतात, जास्त मीठ घालायचं नाही आहे कारण शेवामध्ये ऑलरेडी मीठ असणार तर ती भाजी खारट होऊ शकते, फक्त कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यापुरताच मीठ घालायचं आहे। त्यानंतर टोमॅटो शिजता शिजताच आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, त्यामुळे काय होईल की ते शिजतानाच त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल चांगला। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत, फक्त फ्लेवर येण्यापुरता थोडासा, त्यानंतर त्यात आपण एकदम चिमूटभर साखर घालणार आहोत आणि आता आपण याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे आता आपण 10 मिनिटानंतर उघडून बघितलं मी तर चांगलं शिजलेलं आहे, सॉफ्ट झाले टोमॅटो वगैरे चांगलं, त्याला पाणी पण सुटलंय टोमॅटोमुळे। आता आपण याच्यात सगळ्यात शेवटी शेव घालणार आहोत, शेव मी हे बारीक शेव घेतलेत, तुम्ही जाडे शेव जे असतात तिखटवाले ते पण घेऊ शकता जे अवेलेबल असतील ते, आणि शेव आपण तेवढेच घालणार आहोत जेवढे की ते त्याला ग्रेव्ही आहे, जास्त शेव झाले तर मग ते सुकं सुकं होऊन जाणार, वाफेवरती ते नरम होतील आणि सोक होऊन जातील, हे शेव त्याच्यामध्ये सोक होतात आणि चांगली सॉफ्ट होते भाजी। आता वरून गार्निश करायला आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। अशी झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्हाला सकाळी जर डबा बनवताना घाई असेल टिफिनसाठी तर तेव्हा पण तुम्ही बनवू शकता, शेव मोस्टली आपल्याकडे अवेलेबल असतात घरामध्ये इझिली,
तर ही झटपट तुम्ही रेसिपी बनवू शकता, फार टेस्टी होते, छान होते रेसिपी। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर पण करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।